वणी मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी संयुक्त सोयाबीन बीज खरेदी करून लागवड केली व लागवड केली असता त्या बियाणाची उगमन झाले नाही व संपूर्ण बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे। आधीच आर्थिक परिस्थिती बिकट आणि त्यात बियाणे नवापल्ल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे। वणी मतदार संघातील मार्की, मांगली, अडेगाव, भेंडाळा, मुकुटबन, दुर्भा या गावातील शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच झाली आहे, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसलाय। यामधील काही शेतकरी व उधारीवर बियाणे खरेदी केलेली आहेत, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना बियाणे आणि शेतकरी वर्गाला त्याची मंजुरी ही कंपनी मार्फत देण्यात यावी अशी मागणी या विभागाचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोध कुरवार यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे। यावेळी तालुका कृषी अधिकारी बतखल, पंचायत समितीचे सभापती राजू भाऊ गोंड्रावार, उपविभागीय कृषी अधिकारी जे आर राठोड, जे के बेंडे, कृषी अधिकारी वसंत कंपनीचे प्रतिनिधी अशोक रेड्डी, बोध कुरवार, मुन्ना भाऊ बोलेनवार, सुरेश भाऊ मानकर, संजय भाऊ दातारकर तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते। झरी जामणी तालुक्यातील सोयाबीन पेरणी केलेले संकल्प बियाणेसोबत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शेतीवर पाहणी करण्याकरिता आलेलो, तसेच मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष तथा एक ग्रामीण शेतकरी आहे। म्हणून मी आज तहसीलदार आणि कृषी विभागांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे, जर एक दोन चार दिवसामध्ये त्वरित नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये आंदोलन करणार, आणि समजा त्याच्यामुळेही निपटारा नाही झाला तर आम्ही अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी। गाव मांगली, दुर्भा इथं सोयाबीनच्या शेतावर आम्ही पाहणी करायला गेले असता इथं सोयाबीनच्या शेतात 8-10 दिवस झाले तरी अजूनपर्यंत ते उगवले नाही। आम्ही कलेक्टर साहेब आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देऊ, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। कोणती कंपनीचे बियाणे आहे? हा तसं 335 इगलचा आढळून आला आहे आणि संकल्प सुद्धा। आतापर्यंत कोणत्या गावामध्ये तुम्ही पाहणी? आम्ही अडेगावला केली पाहणी, अडेगाव, येडशी आणि मुकुट। जरी जामणी तालुक्याच्या सभापतीच्या वतीने आज जे काही संकल्प बियाण्याच्या बाबतीत जे काही तक्रारी आले त्या तक्रारीच्या याच्या वतीने श्री आपले आमदार साहेब, आमदार महोदय संजीव रेड्डीजी बोधकुरवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आम्ही या शेताची पाहणी केली असता जरी जामणी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा इथून फक्त कोंब फुटून तिथंच थांबलेला आहे तो, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानाची भरपाई संबंधित कृषी विभागाने असो किंवा तो जो काही कंपनी आहे तो संकल्पाचा, त्या कंपनीच्या वतीने 3-4 दिवसात त्यांना पुरेपूर जो काही मदत, पूर्ण मदत मिळलं पाहिजे। रासायनिक खताचा मजूर वर्ग जो काही खर्च केला, शेतकरी पहिलेच शेतकरी हवाल दिलो नाही, आज शासनानं त्यांना कर्जमाफी केलं नाही, कर्जमाफीत नाव आले पण त्या कर्जमाफीच्या अपेक्षेत होते, डबल कर्ज भेटल, पुनर्गठन जो काही खर्च भेटला नाही त्यांना, शेतकरी पैसे पूर्ण आहे तो पैसा शेतात गुंतवलेला आहे। तर आज परिस्थिती अशी, आपण प्रत्यक्ष पाणी केले असता तिथं काहीच वापरलं नाही, काय नाही, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होईल। त्या शेतकऱ्याचा जो काही म्हणजे त्याचा आत्मा हे करण्यासाठी जो काही नुकसान भरपाई आहे तातडीनं देण्यात यावी अशी मी सर्वांच्या वतीने, जरी जामणी तालुक्याच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित जो काही संकल्प जो काही सीड आहे त्या सीड त्यांनी दिले पाहिजे व जो काही कृषी अधिकारी आला आपले तर कृषी अधिकारी बतखल साहेब वगैरे सर्वांनी उपस्थित आहे, त्यांना सांगू इच्छितो लवकरात लवकर जर हे करत नसेल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन उभारू। मुकुटबन राहणार, शेती 5 एकर सोयाबीन पेरलं होतं सर, 5 एकरात सोयाबीनमध्ये सर 13 तारखेला 69 पेरणी झाली सर, 13 तारखेला एकही 69 नाही झाली सर। आजपर्यंत कोणते बियाणे लावले? हे आपलं संकल्प वाहन आहे, संकल्प वाहन। महाराष्ट्र माझा टाइम्स करिता वृत्त संकलन विभाग वणी।